मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांसाठी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह दुरुस्तीच्या कार्यक्रमासाठी बंद राहणार असल्यामुळे नाट्यगृहात नाटक पाहण्यासाठी रसिकांना दोन महिने वाट पाहावी लागणार आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अंतर्गत दुरुस्तीचे काम पनवेल पालिकेने हाती घेतलं असून त्यासाठी पंचावन्न लाख रुपये खर्च पालिका प्रश्न शासन करणार आहे हे काम करण्यासाठी नाट्यगृह व्यवस्थापनाने मार्च आणि एप्रिल महिना या दरम्यानच्या नाटक आणि कार्यक्रमांच्या आगाऊ बुकिंग घेतलेल्या नाहीत परंतु निवडणूक आयोगाकडून कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते यामुळे नेमके हे नाट्यगृह कधीपासून आणि कधीपर्यंत बंद राहील हे पालिकेने जाहीर केले नसल्यामुळे पुढील साठ दिवस पनवेलकरांना नाटकाविना राहावे लागणार आहे गृहातील रंगमंचाच्या खालील लाकडी साचा निकण्यासह रंगमंचाजवळील पडद्याची व्यवस्था विंग वीज व्यवस्थेच्या तक्रारी होत्या तसेच खुर्च्या नादुरुस्त झाल्या कार्पेट बदलण्याची मागणी करण्यात येत होती त्यामुळे या कामांसाठी पंचावन्न लाख रुपयांचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे